नमस्कार भावनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे करिअर ग्राफिक्स आणि मी कुणाल. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल उद्या आहे तारीख 27 नोव्हेंबर, आणि 27 नोव्हेंबरला भोसरी विधानसभेचे आमदार पहलवान महेशदादा रांडगे यांचा बड्डे असतो. तर त्यांच्या बड्डेनिमित्त आज आपण एक फ्लेक्स बॅनर तयार करणार आहोत. तर आपण वेळ नाही हरवता व्हिडिओला चालू करूयात. कारण पहिल्यांदा हा आपल्याला बॅकग्राऊंड सिलेक्ट करून घ्यायचं आहे. याचे आपण रेझोल्युशन वाढवू. त्याची साईज आहे 2509, स्क्वेअरची साईज आहे तीच 2509 साईज ठेवायची आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती एक दादांचा फोटो घ्यायचा आहे. दादांचा फोटो मी तुम्हाला फाईलमध्ये दिलेला आहे मित्रांनो, फाईलमधून तुम्ही डाउनलोड करू शकता डायरेक्ट. दादांचा फोटो घेऊन त्याला अशा प्रकारे इथं सेट करायचं आहे. ओके, अशा प्रकारे सेट करायचं आहे मित्रांनो. आणि तुम्हाला माहिती असेल, जर तुम्ही भोसरी किंवा पुण्यामधले असाल तर तुम्हाला माहिती असेल दादा पहलवान आहेत, आणि पहलवान म्हणला का आखाडा येतो, बरोबर. तर आपण त्याच्याशी रिलेटेड एक आखाड्याचा दादांचा फोटो आहे, तो इथं आपण घेणार आहे. त्याला इथं अशा प्रकारे सेट करायचं आहे. ओके, आम्ही झूम करून घेतो आहे. अशा प्रकारे इथं त्याला सेट करायचं आहे. आणि हा जो फोटो आहे ना दादांचा मोठावाला, तोला अप करायचं आहे, वरती ठेवायचं आहे. अशा प्रकारे इथं त्याला सेट करून टाका मग आपण तुम्हाला जसं वाटलं तशा पद्धतीने. ओके, असं परफेक्ट वाटतं आहे मला, मी असं ठेवतो आहे मग आपण. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे आपले फोटो सेट झाले. आता मित्रांनो याला शॅडो द्यायची आहे आपल्याला. पिक्सआर्टचं नवीन व्हर्जन आहे, त्याच्यामध्ये डायरेक्ट शॅडो झाला ऑप्शन आहे. शॅडोमध्ये यायचं आहे, आणि याचं पोझिशनमध्ये यायचं आहे. पहिल्यांदा पोझिशन खालची 0 करून टाका, व्हर्टिकल 0 करून टाका, हॉरिझॉन्टल आहे 1 ठेवा. ओके, ओपेसिटी ब्लर आहे ना 50 ठेवा, आणि ओपेसिटी 45 करा. 45 झालं. ओके, आणि नंतर हा फोटो सिलेक्ट करायचा आहे आखाड्याचा. याला पण शॅडो द्यायची आहे आपल्याला. त्याला आधी पोझिशनवरती जायचं आहे. व्हर्टिकलला मी आधी 1 ठेवून बघतो आहे. आणि नाही, याला व्हर्टिकलला हॉरिझॉन्टलला 6 ठेवतो, आणि व्हर्टिकलला पण 6 करून टाकतो. ओके, अशा प्रकारे सेट केलेलं आहे. फक्त आता याचं काय झालं, ब्लर रेडियस आणि ओपेसिटी कमी करायची राहिली. ह्याची ओपेसिटी ठेवायची 50, ब्लर रेडियस ठेवायचे 60. ओके, अशा प्रकारे केलेलं आहे मित्रांनो. आपण आपल्याला आपण शॅडो दिलेली आहे. त्यानंतर परत ॲड फोटोवरती मित्रांनो मी एक कॅलिग्राफी तयार केलेली होती, ती तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आमदार साहेब नावाची एक कॅलिग्राफी आहे, मी स्वतः तयार केलेली आहे मित्रांनो. त्यामुळे यूट्यूबवरती यूज नका करू, बाकी पर्सनलला कुठं पण यूज करा, काय प्रॉब्लेम नाही आहे. वाटलंच तुमच्या बिझनेससाठी पण यूज करा. तुम्ही फ्लेक्स वगैरे बनवत असाल तिथं फ्लेक्सवरती यूज केली तरी काय प्रॉब्लेम नाही, फक्त यूट्यूबला यूज नका करू. नाही तर यूट्यूबला करायचं असेल तर करू शकता, फक्त क्रेडिट द्यायचं तेवढं बघा, कारण त्यासाठी लई मेहनत लागते हो. तुम्हाला माहिती असेल कॅलिग्राफर जर कोणी असेल त्यांना माहिती असेल, कॅलिग्राफी करण्यासाठी लई मेहनत लागते. नाही का, ओपेसिटी थोडी 80 करतोय मी. आता फक्त सेटिंग एकदा चेक करून घेऊ आपण, जर ठीक वाटलं तर फायनल करू, जर नाही वाटलं तर मग कट करून टाकू. पोझिशनमध्ये अशा प्रकारे तर मी ब्लर रेडियस कमी करतोय, आणि पोझिशनला इथे 1 देतोय मी, व्हॅल्यू 1 ठेवतोय. ओके, आणि व्हर्टिकल हॉरिझॉन्टल 1 करून व्हर्टिकल, नाही हॉरिझॉन्टल 2 करून व्हर्टिकल 3 केलेले. ओके, आता परत ॲडजस्टमध्ये जायचं आहे, आणि ओपेसिटी आहे ना एक कमी करा थोडी, 50% ठेवा. ओके, 50% ठेवून आहे ना. आता आपल्याला वाढदिवस आहे, शुभेच्छावाली ती PNG टाकायची आहे. आता त्या फोल्डरमध्ये गेलो, PNG सिलेक्ट केली, आणि हॅशटॅग महेश झाला
असं एक मी नाव तयार करून दिलेलं आहे तुम्हाला, तुम्ही ते रूम डाउनलोड करून घेऊ शकता. त्याला मी इथं असं ठेवतो आहे आणि ह्या पन्नास वॉट उदंडाईची त्या आनंद शुभेच्छा इवाल पी एन जी मी याच्या खाली टाकतो. ओके तुम्ही पाहू शकता इथं. ओके मापात सेट झालेलं आहे मित्रांनो ते. आत्ता यानंतर बाकी सगळं काम झालेलं आहे आपलं, जास्त काही नव्हतं आहे बॅनरमध्ये. इफेक्टच्या नंतर करू आपण. त्याआधी आपला लोगो लावून घेऊ आणि लेन्स वगैरे राहिले ते थोडेफार लावून घेऊ. लोगो मी माझा लोगो सिलेक्ट केलेला आहे इथं आता सेट करून. त्याला एकदा डुप्लिकेट करतो, इकडे एक लावून टाकतो. याला स्क्रीन ब्लेंड मोड लावतो स्क्रीन. ओके अशा प्रकारे लोगो जरा छोटा करतो आणि इथं असं लावून टाकतो. मोठं होतं. ओके अशा प्रकारे मित्रांनो इथं मी सेट करून ठेवलेले आहे. त्यानंतर परत ॲड फोटोवरती जायचं आणि मी तुम्हाला काही पी एन जी प्रोव्हाइड करतो आहे, म्हणजे बॅकग्राऊंड आहेत ते तुम्ही डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. आपल्या वेबसाईटवरून कसं डाउनलोड करायचं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं, जर तुम्ही पाहिलं नसेल तर पाहून घेऊ शकता. त्याला स्क्रीन ब्लेंड मोड लावून इथं सेट करतो आणि ह्याला मल्टीप्लाय ब्लेंड मोड लावून इथं नेतो डार्क. ओके डार्क लावू आपण याला. मल्टीप्लायमध्ये जरा बडक दिसतं इथे. आणि ह्याच्या मयजादांचं नाव आहे ना, मयजादा लांडगे आपला सुदन राईसच्या अनंत शुभेच्छा ह्यावरती ठेवतो मी त्याला एक. ओके अरे बापरे कट झालं काय, त्याला परत सिलेक्ट करतो आहे मी. कट झालं माझ्याकडून चुकून. ओके असं याला डार्क अँड ब्लेंड मोड लावून लईत असं सेट करतो आहे. सेट केलं मित्रांनो. आता ही जी लेन्स आहे ना दादांच्या फेट्यावरती लावायची आहे आणि त्याची ओपेसिटी थोडी 80% ठेवा, म्हणजे जास्त भडक पण दिसणार नाही ते दादांच्या चेहऱ्यावरती नाही येणार. म्हणजे तुम्ही पाहू शकता ऑलमोस्ट बॅनर रेडी झालेला आहे. जास्त काही आपण याच्यामध्ये केलेलं नव्हतं. दादांचा फोटो थोडासा मोठा करतो मी, तर जास्त छोटा वाटायला लागला आहे. बॅनर पण मोकळा मोकळा वाटतो त्याच्यामुळे थोडा. ओके अशा प्रकारे पहिला त्या चेहऱ्यावर येऊन द्याता. अशा प्रकारे मी तो सेट करून टाकतो. ओके सेट झालेलं आहे मित्रांनो. लेन्स प्लेअर एकदा आपण सेट करू. ओके अशा प्रकारे मित्रांनो मी सेट केलेलं आहे, पूर्ण बॅनर तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही इथं. ओके आत्ता राहिले फक्त इफेक्ट लावायचे. इफेक्ट लावण्यासाठी आपण याच्यामध्ये जाणार आहे. इफेक्ट फुलमध्ये त्या सेव्ह करून घेऊ. सेव्ह आहे टाईम लागतो. हां सेव्ह झालेलं आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. इकडं काय नाही करत, इफेक्ट्समध्ये जायचं आपल्याला. त्यानंतर एफेक्ट्समध्ये जाऊन एच डी आर इफेक्टवर जायचं आहे आणि ह्याची व्हॅल्यू ठेवायची आहे 80. 80 ठेवतो आहे मी किंवा 75 ठेवली तरी चालेल. 75 ठेवलं थोडा रिअलिस्टिक वाटेल म्हणून मी 75च ठेवतो, 80 नाही ठेवत. अशी इथं हे बघू शकता तुम्ही. क्वालिटी पण एकदम भारी आलेली आहे एकदम एच डी टीमध्ये वाटते. लोगो पण एकदम क्लिअर दिसतं आपला. ह्या लोगोमध्ये माझा नंबर पण आहे, तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही घेऊ शकता. लय पोरांचे मेसेज येत असतात, नंबर काय दादा तुझा. इंस्टाग्रामला मी सांगत असतो, इंस्टाग्रामला डी एम करा, पण त्यांना नंबरच पाहिजे असतात. नंबर घेऊ शकता तुम्ही आता इथून, काय प्रॉब्लेम नाही. करा डी एम, व्हॉट्सअपला डायरेक्ट केलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. ओके मित्रांनो तर फायनली दादांचा बॅनर तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. दादांबद्दल एक विशेष गोष्ट सांगायची. दादा म्हणजे एक म्हणजे मोठी व्यक्ती नाही का. त्यांचा बॅनर आपण अशी सगळी माझी कन्सेप्ट आहे त्याच्यामुळे नाही का. तुम्ही फक्त एक सांगायचं आहे मला, जे आमदार साहेब केलेलं आहे ना ते कुठं यूट्यूबला यूज नका करू, तर केली तर क्रेडिट द्या, एवढंच सांगायचं होतं, बाकी जास्त काय नाही. फायनली आपला बॅनर तयार झालेला आहे. ओके तुम्हाला माहितीच असेल मी पुण्याचं आहे आणि मी दादांच्या घराच्या एकदम जवळच राहतो, भोसरीतच राहतो मी. भोसरीचं कोणी असेल तर इन्स्टाला डी एम करा मला. आणि कारण हा जो बॅकग्राऊंड आहे ना तुम्ही स्वतः तयार केलेला आहे त्याचा काही विषय नाही, तो यूट्यूबला यूज केला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. आणि तुम्ही अजून आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन असं झालं ना तर जॉईन होऊन टाका. तिथं मी रोज रोज नवीन नवीन मटेरियल सोडत असतो, यूट्यूबला अवेलेबल करून देता येत नाही ना ते तिथं मी देत असतो. आणि इंस्टाग्रामला पण जॉईन व्हा, इंस्टाग्रामला फॉलो करून टाका. 1000 फॉलोअर झालेले आहे, 1500 करायचे आपल्याला.
हळूहळू 3-4 हजार, 5-6 हजार, 10 हजारापर्यंत नेऊ आपण. ओके, सपोर्ट करा भावांनो. बाकी काय ना, धन्यवाद मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. भेटू एकदा, भेटू आपण पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.